झालेल्या गारपिटामुळे आपण बघू शकता की पुणे तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिकांचं नुकसान झालेलं आहे. आता आपण बघू शकता दत्त मी आहे दत्तवाडीच्या शिवारामध्ये. आपण बघू शकता माझ्या पाठीमध्ये कांद्याचं या ठिकाणी कांद्याची शेतकऱ्यांनी लागवड केली होती. मात्र एकीकडे शेतकऱ्याला कांद्याचा भाव देखील मिळत नाही, दुसरीकडे पहिला कांदा लावला होता शेतकऱ्याच्या हाताला पीक आलेलं त्याच्या ह्या गारपिटामुळे गेलेलं आहे. आपण बघू शकता की या ठिकाणी संपूर्ण हे कांद्याचं पीक आहे ते संपूर्ण आता हे गारपिटीनं हाताला आलेलं गेलेलं हाताचं आलेलं निघून गेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी राजा संकटात आलेला आहे. गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहू शकतात की शेतकऱ्याला कांद्यामध्ये कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी देखील राजा प्रदेश हैराण झालेला होता. मात्र आता कालच्या झालेल्या या अचानक गारपिटामुळे अनेक जिल्ह्यामध्ये फळबागाचे नुकसान झाले. तसेच आपण पाहू शकतात या परळी तालुक्यातील दत्तवाडी शिवारामध्ये अनेक शेतकऱ्यांनी कांद्याचं लागवड करण्यात आली होती. मात्र या कालच्या गारपिटाने त्यांच्या शेतकऱ्याचे मोठं नुकसान झालेलं एकूण दिवस आहे. तात्काळ सरकारने पंचनामे करावे व त्यांना अनुदान द्यावे अशी मागणी शेतकरी करत आहेत. कॅमेरा पर्सन विकास वाघमारे, संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.